बाई स्वतःचा सिक्वेन्स जमवायचा असतो, दुसऱ्याचा नाही. तुम्ही काय दुसरे आहात का? अगं पण आता रमी खेळताना तुझ्या समोर आहे ना मी. म्हणजे असं बघ आता, मी कसं तुला अडवून माझा सिक्वेन्स जमवतोय, तसं तू मला अडवून तुझा सिक्वेन्स जमवायचा. मला पानं कसली पुरवते आहेस? असं दुसऱ्याला अडवून स्वतःचा सिक्वेन्स जमवायचा मला नाही आवडत. कसं काय तुम्ही दोघी खुळ्या एकत्र आलात नाही काय कळत नाही. खुळ्या? ए जीजी, जीजी तुला खुळी म्हणतात बघ. त्यांनी म्हणून काय होत आहे? अगं साधी रमी खेळणं हिला जमत नाही, सिक्वेन्स कसा लावायचा असून हे हिला माहित नाही. असं दुसऱ्याला हवं असेल तेच पान स्वतःजवळ ठेवायचं आणि सिक्वेन्स लागला म्हणायचं. माझा नाही विश्वास आहे. मीनू कंटाळलीस? तू ब्रश तर हातात पुन्हा एकदा. एक किती छान असायची ना चित्रायची, हल्ली स्केचिंग सुद्धा बंद केलंस. अहो पण वेळ कुठे असतो तिला? वेळ काढायचा असतो ग. काय मेनू? नको दादा, आता पूर्वीसारखं वेळ नाही होत आहेत. चित्र काढायची म्हणजे थोडा तरी वेडेपणा लागतो. अगं रमा कशी गाताना अगदी. जीजी तुझी रमा आहे ना रमा, ती फक्त गाताना छाणी असते, इतर वेळी तिचं बोलणं म्हणजे शुद्ध खुळेपणा असतो. कालपासून माझ्या काय मागे लागली माहिती? भूमिपूजनाला गोविंदाला आण म्हणून. कठीणच आहे, आता हे भूमिपूजन होईपर्यंत तिला कुणा कुणाची नावं सुचतील. पण योगेशला सांगायला हवं, ते भूमिपूजन कधी करणार आहेस ते आम्हाला आधी सांगून ठेव. तयारी काय कमी असते? लग्न रजिस्टर केलं तसं भूमिपूजन रजिस्टर करता येत नाही म्हणावं. हे आपण एकदा त्या भटवाडीच्या प्लॉटवर जाऊन येऊया. नको, त्यांनी आपण बोलवेपर्यंत आपण नाही जायचं. त्याला नको का वाटायला आपल्याला बोलवावंसं? मेनू रमी खेळताना पानं अडवायची असतात, पण एरवी ती खुली ठेवली की सिक्वेन्स जमतो. हे तुमच्या योगेशला सांगा, त्याला सवय हातातला डाव धरून ठेवायची. आता हेच खूप झालं की भटवाडीच्या प्लॉट बद्दल त्यांनी स्वतःहून आपल्याला येऊन सांगितलं. नाहीतर भूमिपूजनाचं आमंत्रणच हातावर ठेवलं असतं ना तर काय केलं असतं आपण? खेळणार काय? नको, माझा सिक्वेन्स आधीच जमलाय. जेवूया बाबा. हो त्याचीच वाट बघत असतोच नाही मी तू दुसरं. काय रे आज पुन्हा भाजीमध्ये मीठ जास्त झालं? तू रोजच म्हणतोस. हा लेखा तुझं बरं आहे रे, तुला नेहमी आयता डबा मिळतो ना. पैसे मोजायला लागतात त्याकरता. हो मलाही पैसे मोजायला लागतात, तुवर पुन्हा पोळ्या लाटाव्या लागतातच. नाही तशी बिचारी माझी रंजू मला नेहमी म्हणते रे बाबा मी करते म्हणून, पण अजून तशी ती लहान आहे रे. शिवाय मोठी बहीण म्हणून पप्पीचं सगळं तिलाच पाहावं लागतं. मग काय जमेल तसं मी करतो आणि येतो. आमच्या बाईंचं तर सगळं सोयीस्कर असतं. मीठ जास्त झालं की म्हणणार मिठात क्षार असतात म्हणून, आणि मीठ कमी झालं की म्हणणार मीठ कमीच खावं. अरे तुम्ही आता इथे कशा काय? बसा बसा मी चहा सांगतो. नाही नाही तुम्ही जेवणच अवकाश, आमचं खाणं झालंय. कधी ग रमा तुला सहन करायचं म्हणजे ना. रमा थांब, बाहेर जाऊ नकोस, तुला कळतंय का काही? अरे पण काय झालंय? नाही बाहेर बघ आता तूच सांगतेस, नाही तर परत माझ्यावरती ढकलशील. पण तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कळेल कसं? एवढं काही झालेलं नाही. शामली तू सांग काय झालं ते. अरे कदाचित आम्ही उगाच जास्त घाबरलोय. काय झालं? आम्ही मगाशी कॉलेजमधनं बाहेर पडलो ना घरी जायला, तर एक माणूस आमचा पाठलाग करत होता.
त्याला चुकवायला म्हणून आम्ही इकडे ऑफिस कडे वळलो तर तो आमच्या मागोमाग इथे सुद्धा आलाय. अगं पण कॉलेजमधनं घरी जायला तुम्हाला गाडी असते ना. हो पण दादा सध्या घरी आहे ना, मग उगाचच गाडी कशाला, म्हणून आम्हीच नको म्हणालो होतो. थांब निखिल, तू जाऊ नकोस, मुद्दाम त्याला बघायला अजिबात जाऊ नकोस. त्याला जर कळलं ना की आम्ही घाबरलोय, कुणाचीही मदत घेतोय, तर त्याची हिंमत आणखीन जास्त वाढेल. बर बाहेर तर कोणीच नाहीये. नाहीये मग गेला असेल तो आता. चल आपण जाऊया मग आता, जीजी घरी वाट बघत असेल. थांबा, लगेच निघू नका, मी येतो तुमच्या बरोबर. तू जात असेल सोबत तर निघू देत त्यानं. आम्हाला हकलवतेस? हकलवतोय आपल्याला. रमा, असं प्रत्येक शब्दाचा शब्दशः अर्थ काढायचा नसतो अगं, मी भंकच करते त्याची. वा, हेच जर मी म्हणाले असते तर बोलली असतीस रमा असं नाही बोलायचं, ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल. रमा तू पण म्हणते ना काय रे, तू इथे काय करतोस? मी अरे हाच तू आमच्या मागोमाग इथपर्यंत आलाय. नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा माझा मित्र आनंद बेलापुरे, पण तू इथे काय करतोस? मी वाट बघतोय. कोणाची? गायत्री, ती मला इथे बैठा राहणार. इथे? इथे का? असच. अरे आमचं ऑफिस म्हणजे काय भेटायची जागा आहे का? अरे रिलॅक्स आहे यार, ती मला भेटायला आली ना की मी निघणारच आहे. तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? श्यामली तुम्ही निघा निघा निघा, बघू नकोस आज. चल सगळं लागला बघायला. डबा नाही खाल्ला? आपले प्रताप. मी काय केलं? तू काय केलंस म्हणजे? सवयीप्रमाणे मुली दिसले लागलास मागे. ओ कमॉन यार, ऍक्च्युली त्या दोघी माझ्या पुढे चालत होत्या. रस्ता एक, मंजिल एक, मी काय करणार. येस रेणू कन्स्ट्रक्शन्स. दादा दे दे इकडे दे. हा दादा नमस्कार. हा गणू बोलतोय. हा फोन ना, आनंद बेलापुरेने घेतला होता. निखिलचा मित्र येतो. हो निखिल चांगला ओळखतो त्याला. बरं बरं, फोन कशासाठी केला होता? हां संध्याकाळी घरी येऊ. ठीक आहे, हां ऑफिस सुटल्यावर लगेच घरी येतो मी. हो हो बरं. दिल्लीहून साहेबांची काही खबर? नाही ना, इथे काही फोन नाही, फॅक्स नाही, काही नाही. बरं बरं सांगतो मी. हो 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 आणि संध्याकाळी येतो मी. हो हो ठेवू. बरं दादांनी सांगितलं आहे सध्या नवख्या माणसाला फोनजवळ येऊ देऊ नका. बघितलंस, तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं. पण मला तुझं येणं सरळ वाटत नाही आहे. काय बोलतोस यार, मग इतक्या घाईघाईनं फोन का घेतलास तू? सोड रे तू. हॅलो रेणू कन्स्ट्रक्शन्स, आपण कोण? गायत्री? हो आहे. अबोल गात्रू. गात्रू? गायत्री. हा बोल. तू ये, मी वाट बघतोय तुझी. डोंट वरी, आज तसं ऑफिसमध्ये काही खास काम नव्हतंच. प्लीज काम. म्हणजे तू त्या पोरीला थापा मारले आहेस की तू इथे नोकरी करतोस म्हणून? यार प्यार में और लढाई में सब माफ होता है. हे बघ, ए माझ्यासमोर हे असलं काही चालायचं नाही, कळलं ना? ज्या काही थापा मारायच्या त्या ऑफिसच्या बाहेर, ऑफिसच्या पण नाही कंपाऊंडच्या बाहेर. गणू याला बाहेर काढ, बाहेर काढ याला. चल. अरे हो निखिल जरा दमाने घे. काय दमाने घे? मला खोटं बोललेलं आवडत नाही आणि फसवलेलं तर त्याहूनही आवडत नाही. आणि हा दोन्ही करतोय, इथे नोकरी करतोय म्हणून खोटं बोलतोय आणि त्या मुलीला फसवतोय. मी तिला सगळं खरं सांगणार आहे नंतर. म्हणजे आधी सगळं खोटं बोलायचं? प्रेम करतोस ना तिच्यावरती, मग प्रेम खरं बोलायची ताकद देत. चल निघतो मी. निघ आणि मग ये इकडे.
परत माझा असा वापर करायचा नाही. तुला सांगून ठेवतोय मी, अगदी माझा मित्र असलास ना तरी. देख फारच चिडतोस बाबा. आणखी काय करू शकतो मी? माझी काहीही चूक नसताना त्या आनंदमुळे मला ऐकून घ्यावं लागलंच ना. पण कोण बोललं तुला? दादांनी समज दिलीच ना. हे बघ निखिल, आपण नोकरी करतो म्हणजेच एका अर्थी दिवसातला काही हिस्सा आपण आपल्या मालकाला विकतो. आणि त्या हिश्श्यामध्ये मालक जर आपल्याला कधी काही बोलला किंवा त्याच्याकडून आपला काही अपमान झाला तर तो सौम्य वाटून घ्यायला हवा, कारण तो हिस्सा आपला नसतोच. त्या मोबदल्यात आपण त्याच्याकडून पैसे घेत असतो. नवीन आहेस तू, थोडासा मुरलास की कळेल तुला सगळं ते. मला आयुष्यभर नोकरी नाही करायची, मला CA व्हायचं आहे. होशील ना? नक्की होशील, पण आधी रागावर कंट्रोल करायला शिक. माझा कोणी वापर केला ना की मला राग येतो. अरे मला न विचारता यांनी ऑफिसचा पत्ता दिला आपल्या, तो सुद्धा एका मुलीवर इम्प्रेशन मारायला. त्यातून दिवस हे असे, कुठल्या गोष्टीची लिंक कुठे लागेल काही सांगता येत नाही. हे दादासाहेब योगेश साहेबांना काही बोलणार नाहीत ना? नाही रे, तू समजतोयस तितकी ही गोष्ट गंभीर नाहीये. आणि बघ, तू काही काळजी करू नकोस. आज संध्याकाळी मी दादांकडे जाणार आहे, तेव्हा मुद्दाम विषय काढून मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको, तू मुद्दामून काही बोलू नकोस. तू नेहमी जातोस साहेबांकडे? अगदी नेहमीच नाही, पण तुझ्यापेक्षा जास्त जातो खरा. कधी कामासाठी तर कधी जीजीनी बोलवलं म्हणून. जीजी पण बोलवतात? हो बोलवतात ना. त्या माझ्या रणजूसाठी नाही तर पप्पीसाठी कधी कधी कपडे देतात, कधी लोणचं तर कधी बर्फी. आणि तू ते घेतोस? हो घेतो ना निखिल. मी जीजीना नीट ओळखतो म्हणून घेतो, कारण त्यात माझा दिवसाचा मी विकलेला हिस्सा येत नाही. कळलं? निखिल तू निघ आता, आज तुझ्याच्याने काही काम होईल असं वाटत नाहीये. अरे बाबा, आज तसं काही कामही खास नाहीये. निघ. एकदा रमण साहेबांना फोन करून विचारू? नको रे, मी सांगेन ना त्यांना. निघ तू. बरं, योगेश साहेबांची काही खबर मिळाली तर मला कळवशील? नक्की कळवीन. आणि लक्षात ठेव, तुझा तो मगाचा मित्र भेटला ना, तो रे गातरूवाला, तो की चिडचिड करू नकोस. बसा दोन मिनिट, मी खायला आणते. हा पद्मा, अगं योगेशचा फोन आला रात्री. हो ठीक आहे अगदी. काय ग जीवाला घोर नुसता. हो त्याचा फोन आला आणि सगळेच रिलॅक्स झालो. मीनू पण ठीक आहे, सकाळीच माहेरी गेली आहे. मीच म्हटलं ग जरा तिकडे जाऊन ये. अगं जरा हळू ना ग. हो येईन ना ग. अगं ह्या मुली आल्यात ना कॉलेजमधनं, मी तुला नंतर फोन करते. हो रमा ना आहे ना, एक मिनिट. रमा, पद्मा बोलवते. आता? फोनवर बोलवतीये. शी मी काय बोलू तिच्याशी? अगं अशी काय तू? तू काही बोलू नकोस, फक्त तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे, म्हणजे आपोआप बोलणं होईल. बर. हां बोल मावशी. हो हो मजेत आहे.
तू कशी आहेस? हो हो हो, मी आणि श्यामली दोघी येऊ. हा ठीक आहे, ठेवू फोन. हा अग, एवढ्यातच तू फोन ठेवून दिलास, तिला काय वाटेल? त्याच्यात काय वाटायचं, उलट मी एक एक्स्ट्रा प्रश्न पण विचारला तू कशी आहेस म्हणून. वा, पण चांगली आहे ना तुषारची आई. हो ना, मग तूच नाही का बोलायचंस? जाऊ दे. हे घे. जुजी, आज तू भलतीच खुश दिसतेस. अगं योगेशशी बोलले आणि इतकं बरं वाटलं. काय काय डोक्यात येत राहायचं. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना, अगदी खरंय. म्हणजे काय? ही अवस्था फार भयंकर असते रमा. नशीबवान आहेस तू की तुला या वाक्याचा अर्थ कळत नाहीतर आपणच आपल्या जीवाची तरफड करत राहतो. योगेश दादा कुठल्या अवस्थेत दिल्लीला गेला हे माहिती आहे ना तुला? काल रात्रीपर्यंत त्याचा फोन नाही आला, त्याची खबर नाही मिळाली, याची काळजी नाही वाटली तुला? नाही वाटली का कोण जाणे, पण मला खात्री वाटते की तो नीटच असणार. रमा खरंच तू खूप शहाणी आहेस. हे मला नाही, श्यामलीला सांग. हो बरं, चला आता खा लवकर. दादा कुठे ग? टेलिफोनची बिलं भरायला गेलेत. अजून कसे आले नाहीत देव जाणे. बरं, पण आत्ता हे आले आणि अभ्यासाचं विचारलं तर अभ्यासच चाललाय म्हणून सांगा. कळलं ना जीजी? हा, तू कशा कशाची काळजी करणार आहेस ग? आता आम्ही काय लहान राहिलोय का? आणि अभ्यास काय बाराही महिने करायचा नसतो, परीक्षा जवळ आली की करायचा. पण तेव्हा तरी तो करायचा. जाऊ दे गाता हा विषय. बरं चला, मी चहा आणते. तू बस ना, मी आणते चहा. बस ग. बर, श्यामी काही बोलते का ग? कशाबद्दल? अगं तिच्या घरी काय चाललंय? मला ती खूप अस्वस्थ वाटते सध्या. तू विचार ना जरा आपण. नाही ग, तसं नवीन काय नाहीये, पण ती काकी खूप त्रास देते तिला. आता काहीतरी नवीनच अट घातली आहे. आता आणखी नवीन काय आहे? त्या पक्याशी लग्न कर म्हणे. हा पक्या कोण? अगं अशी काय करतेस, त्या काकीच्या भावाचा मुलगा. गेल्या दिवाळीत नव्हता का आला आपल्याकडे पैसे मागायला? तोच तो. अरे देवा,